महाराष्ट्रामध्ये काही हिरवे कार्टे, जिहादी विचाराचे कार्टे हे औरंगाबादच्या स्टेटस ठेवतात, ते म्हणून राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही. पण दुसऱ्या बाजूने हे जे सर तनसे जुदा घोषणा देणारे कार्टे आहेत, ह्या मुलांना अशा पद्धतीच्या स्टेटस ठेवण्याचा कोण प्रवृत्त करत आहे, कोण प्रोत्साहन देत आहे, त्या संबंधीची चौकशी आम्ही करू. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापासून जे हिरवे किडे जे वळवळत आहेत औरंगाबादचं स्टेटस ठेवून, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, धर्मवीर संभाजी राजे नी इतिहास घडवला, त्यात महाराष्ट्रामध्ये काही हिरवे कार्टे, जिहादी विचाराचे कार्टे हे औरंगाबादचं स्टेटस ठेवतात. कोल्हापूरमध्ये एक अशी घटना झाली आहे, घटना झाली त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला, जिथे बाप तो बाप होता आहे असा औरंगाबादचा उल्लेख करून घोषणा दिला गेला. काही ज्या मिरवणुका निघतात त्याच्यामध्ये सर तनसे जुदा अशा घोषणा दिल्या जातात. एका बाजूला महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांवरून निवडून यायचं, देशामध्ये भारतीय म्हणून राहायचं आणि वंदे मातरम म्हणायचं नाही. पण दुसऱ्या बाजूने हे जे सर तनसे जुदा घोषणा देणारे कार्टे आहेत, औरंगाबाद बाप तुम्हारा आहे असं बोलणारे जे कार्टे आहेत, त्यांना गद्दार नाही म्हणायचं का, त्यांची काय आरती उतरायची का, त्यांची सत्यनारायणची पूजा घालायची. मला ह्या निमित्ताने आदरणीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानायचा आहे की आमच्या लक्षवेधीच्या प्रश्न विचारण्याच्या अनुसार त्यांनी हे औरंगाबादचे स्टेटस ठेवणारे जे कोण लोक आहेत, त्यांचा मागचा मास्टर माइंड कोण, ह्या संदर्भात आम्ही चौकशी करू. ATS असो, इंटेलिजन्स असो, आणि लागली तर SIT स्थापन करून नेमकं आपल्या राज्यामध्ये ह्या मुलांना अशा पद्धतीच्या स्टेटस ठेवण्याचा कोण प्रवृत्त करत आहे, कोण प्रोत्साहन देत आहे, त्या संबंधीची चौकशी आम्ही करू. त्याचबरोबर डिपार्टमेंटमध्ये असे काही पोलीस अधिकारी आहेत जे ह्या लोकांना मदत करतात, उदाहरण केस उशिरा रजिस्टर करतात. कोल्हापूरमध्ये जेव्हा अशा पद्धतीची घटना घडली तेव्हा आरोपींना पकडून 1000 रुपये घेऊन परत सोडण्यात आलं, तर अशा संबंधित लोकांवर इंटर डिपार्टमेंट आम्ही चौकशी करू असाही शब्द आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये औरंगाबादचे लाड चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमच्या हिंदुत्वी सरकारची आहे. कोणालाही इथे दाढी वाढून अगर अडचण येत असेल तर न्हावीचे पैसे मी देईन, पण उगाच दाढी कुरवळत औरंगाबादचे लाड करायचे नाही. आणि लाड करायचे असतील तर पाकिस्तानचं 1-way तिकीट काढून देण्याची पण आमची तयारी आहे. तर त्या संदर्भात त्यांनी मग पोलिसांमध्ये तक्रार करावी. आणि जेव्हा जेव्हा आम्ही हिंदुत्वाची भाषा करतो, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांची भाषा करतो, जेव्हा जेव्हा आम्ही वंदे मातरम म्हणायला जातो, आता वंदे मातरम म्हणायला सांगतोय, जय श्रीराम म्हणायला लागतोय का? म्हणजे देशामध्ये राहून अगर तुम्ही वंदे मातरम, ही कुठली धार्मिक घोषणा नाही आहे, हे आपल्या देशाच्या संबंधित असलेली घोषणा आहे. तर तुमच्या धर्मामध्ये लिहिलं आहे का देशाच्या विरुद्ध तुम्ही भूमिका घ्या?
देशाच्या डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का? पाकिस्तान अफगाणिस्तानच्या शरिया कायदा तुम्हाला मान्य आहे का? हे त्यांनी उत्तर द्यावं. आणि मग अशा लोकांना गद्दार नाही म्हणायचं तर कशाला लाड करायची यांची? दुसरा पर्यायच नाही ना. पर्याय काय नाही म्हणून दाखवा, बघू जीव राहते का जागेवर.